घडली, आपला जीव गमवावा लागला, त्यानंतर जे कोणी यामध्ये वाचलेले त्यांना दुसरीकडे इतरत्र हॉस्पिटलमध्ये हलवलं जात आहे. या सगळ्या संदर्भातले अपडेट घेण्यासाठी आमचे आमच्या प्रति अजूनही एक साधारणतः 14 आसपास रुग्ण इथून शिफ्ट करायचे आहेत. पैकी 6 जण हे होम आयसो 8 जण हे होम आयसोलेशनला जातील, तर 6 जण अजूनही इथे ज्यांना ऑक्सिजनची गरज आहे असं कळतं. त्यापैकी 2 जण थोडेसे गंभीर आहेत. म्हणजे विरार वसई या पट्ट्यात सह मुंबईतल्या काही रुग्णालयातही आणि दहिसर जम्बो कोविड सेंटरमध्येही काहींना हलवण्याचा प्रयत्न सुरू केले होते. आता नेमकं कोणाला कुठे साधारणतः 5 रुग्ण होते, पैकी 17 आयसीयूत होते आणि त्यांची 13 जणांचा मृत्यू झालेला आहे. यामध्ये याची इंटेन्सिटी म्हणजे आग नेमकी लागली असेल तेव्हाची परिस्थिती काय असेल जर आपण बघू. हॉस्पिटलची ही दृश्य आहेत. ग्लास कास्केड किंवा काचेच्या अशा पद्धतीनं या पारदर्शक भिंत ऑपरेशन करणंही शक्य नव्हतं. या हॉस्पिटलचा आपण आढावा घेतला म्हणजे उजव्या हाताला जर आता आपण जरा बघूया की जिथून रुग्णांना हलवण्यात आलं तर इथे अजूनही काही रुग्णांचे नातेवाईक आपल्याला बघायला मिळतात. त्याचबरोबर ॲम्ब्युलन्सचे आवाजही आपल्याला ऐकायला येतात की अनेकांना ॲम्ब्युलन्समध्ये शिफ्ट केलं जात आहे. विशेष म्हणजे आत्तापर्यंत जी माहिती मिळाली आहे त्यानुसार की या जेव्हा इथे आग लागली होती आय सी यूमध्ये थेट आग लागली, ए सी ब्लास्ट झाला आणि त्यानंतर अनेक जणं खिडकीवर आले आणि खिडकीवरनं ठोकून लोकांना त्यांनी कळवण्याचा प्रयत्न केला. समोरचे जे इमारतीतले लोक आहेत तेही त्याबद्दल सांगत होते की अनेकांनी ऐकायला मिळतो तसं झालं असेल, पण नंतर जे आगीची दृश्य त्यांनी बघितली अत्यंत भयावह होती. एक 85 आसपास रुग्ण इथे असणं आपण अंदाज लावू शकतो की नेमकं काय असेल. विशेष म्हणजे रुग्णांच्या नातेवाईकांकडून आरोप लावण्यात आलेला आहे की एक अवघी नर्स होती त्या आय सी यूमधल्या रुग्णांसाठी आपली आपत्कालीन परिस्थिती, त्यानंतर लोकांना वाचवण्यासाठी अचानकपणे त्यांना सगळ्यांना बाहेर काढलं जातं आणि एका मोकळ्या जागी, एक तर ते टेरेस असू शकतं किंवा मग बाहेरची मोकळी जागा, तिथे लोकांना मात्र 13 जणांना आपल्या जीवाला मुकावं लागलंय. आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं, त्यानंतर गार्डियन मिनिस्टर दादा भुसे इथे आले होते, त्यांनीही म्हटलं की मृतांना मृतांच्या नातेवाईकांना मदत केली जाणार आहे. हॉस्पिटलमध्ये रुपये भरून जातो, आपला जीव जाईल म्हणून जात नाही. 10 लाख रुपये असो किंवा 15 लाख असो किंवा अगदी 1 कोटी रुपये असो, कोणत्याही जीवाची किंमत केली जाऊ शकत नाही. त्यामुळे जरीही मदत दिली तरी या 13 जणांचे जीव परत येतील का, त्यांची कुटुंबांबरोबर ते परत राहू शकतील का, तर या प्रश्नाचं उत्तर आहे नाही. आणि भंडारामधली आग असू दे, नाशिक मधली गळती असू दे, भांडूप मधलं सनराईजचं आग प्रकरण असू दे किंवा हे असू दे, यानंतर आतापर्यंत म्हणजे ही जर खाजगी आपण हॉस्पिटल बघितली, कुणाला अटक केलंय भांडूप प्रकरणामध्ये, आतापर्यंत कुणाला अटक केलंय, कुणावर कारवाई केली आहे. त्यामुळे प्रत्येक वेळेला आपण बघतो की आगे लावतात फक्त चौकशी करू असं म्हटलं जातं आणि प्रत्यक्षात काय घडतं तर काहीच नाही. राज्य सरकारनं हा आपला ॲटिट्यूड बदलणं गरजेचं आहे, नाही तर अशा अनेक रुग्णांमध्ये आगे लागतील आणि त्याची अकाउंटेबिलिटी नसल्यानं लोकांना काही फरक पडणार नाही. बरोबर श्वेता. स्वाती, आणि थोड्या वेळापूर्वी या रुग्णालयाच्या समोर जे मृत रुग्णांचे नातेवाईक होते या सगळ्यांना काय सांगण्यात आलंय किंवा काय? एक तर या आपल्याला माहिती आहे की 11 तर बाहेर पडणं म्हणजे कोणत्याही खरेदीसाठी पण बाहेर पडणं शक्य नाही, कडक निर्बंध लागू झालेले आहेत आजपासूनच. आणि त्यामुळे आपण जर रस्त्यांवर लक्ष देऊया की आता फक्त या क्षणी जर गर्दी कोणाची असेल तर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड इथे आलेले आहेत आणि ते लोकांशी बोलतात, त्याच्यामुळे ती थोडीशी गर्दी बघायला मिळते. पण नातेवाईकांना मात्र एका ठिकाणी थांबण्यास सांगितलेलं आहे, त्या व्यतिरिक्त इथे आपल्याला कोणाचीही म्हणजे आसपासच्या लोकांची गर्दी बघा वेगवेगळ्या रुग्णालयामध्ये, त्यामुळे रुग्णांचे नातेवाईक इथे बघायला मिळत नाही आहेत. पण त्यांचा जो आक्रोश आहे त्यांनी केलेला आणि त्यांची जी मागणी आहे, म्हणजे त्यांनी आक्रोश का करू नये किंवा त्यांनी राग व्यक्त का करू नये, कारण जिथे बेड मिळत नाही तिथे त्यांनी या रुग्णालयात बेड मिळवला होता, उपचार सुरू होते आणि आपला माणूस बरा होऊन घरी जाईल ही आशा त्यांच्याकडे होती, जी आशा फोल ठरलेली आहे कारण हे 13 जण परत कधीच त्यांच्या घरी जाणार नाही आहेत. अगदी बरोबर स्वाती तुम्ही म्हणताय ते. आणि आता तिकडचे रुग्ण किंवा त्या रुग्णांचे नातेवाईक, आपण जितेंद्र आव्हाड आहेत
जितेंद्र आव्हाड आहेत गृहनिर्माण मंत्री, आपण त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करू कारण त्यांनी आढावा घेतलेला आहे, त्यामुळे आपण नक्की त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न करूया की या ॲक्सिडेंट आहे, ॲक्सिडेंटची चौकशी केली जाईल आणि अहवालानंतर कारवाई केली जाईल. असं प्रत्येक वेळेला म्हटलं जातं की म्हणजे चौकशी केली जाईल, प्रत्यक्षात काय घडतं म्हणजे आपण सगळी दुर्दैव घटना 11 जण. सुरुवातीला काही कळलंच नाहीये का की खरंच इथे फायर फायटिंग यंत्रणा सुरू झाली होती, म्हणजे होती की नाही, काय नेमकं करतंय? असं आहे की सध्या तरी पेशंट ते झाल्यानंतर हा बाकीचा भाग तर येईलच ताब्यात. किती पेशंट सर अजून आतमध्ये आहेत, कारण तुम्ही आता जाऊन आलाय? मला नाही वाटत काय पेशंट आहेत, सगळे पेशंट शिफ्ट केले. बरं, मुंबईत काही जण शिफ्ट केले, त्यामुळे इन्फ्रास्ट्रक्चरची बेसिक इन्फ्रास्ट्रक्चरची या पट्ट्यात करतात की कोरोना बघितला. आपल्याला माहिती आहे की एकंदरच हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर कोसळलेलं आहे, आपण त्यातनं मार हे स्वीकारावं लागेल. सर, दुर्दैव घटना म्हणून म्हणजे एवढंच म्हणून स्वीकारायचं आणि पुढे जायचं? असं कोणी म्हणून पुढे जात असं नाही, ह्याच्या मागे नंतर काम पण करावं लागेल. पण किमान तुम्ही तरी याकडे लक्ष द्याल का की खरंच या प्रकरणामध्ये जो दोषी असेल त्याला नक्की शिक्षा झाली पाहिजे? म्हणजे अजून सनराईजचं प्रकरण कोर्टात ते गेलेत, उलट त्यांची त्यांना जी प्रोविजनल वीज हे दिली होती ऑक्युपेशन सर्टिफिकेट, ते आम्हाला ते बीएमसीने रद्द केलं म्हणून ते आता आम्हाला परत मिळावं यासाठी ते हायकोर्टात गेलेत. म्हणजे इतकं सगळं होऊ नये असं होतं. हो, त्यांनी हायकोर्टात जावं की न जावं हा त्यांचा प्रश्न आहे, हायकोर्टाने काय निकाल द्यावा हायकोर्टच्या जजचा प्रश्न आहे, त्याच्यात आम्ही कसं सांगू शकतो की तुम्ही जाऊ नका हायकोर्टामध्ये. किमान याची तर खबरदारी घेऊ शकता, म्हणजे सत्तेचा एक महत्वाचा भाग म्हणून की अशा प्रकरणातल्या दोषींना शासनाकडनं किंवा जी काही ड्यू त्यांच्यावरची कारवाई जी आहे ती झाली पाहिजे. ते तर शासनाचं कामच आहे. आपण फक्त सरकारचा हा ऍटिट्यूड आहे आतापर्यंत, फक्त चौकशी करू आणि दोषींवर कारवाई करू असं सातत्यानं म्हटलं जातं. सनराईजच्या प्रकरणात काय झालं तेच होत आहे इथेही, त्यामुळे आता नेमकं लोकांनी सरकारकडनं अपेक्षा तरी काय करावी? श्वेता, अगदी बरोबर आहे, मात्र सकाळ पासून आपल्याकडनं हे ऐकायला मिळतंय स्वाती की चौकशी करू आणि कारवाई होईल, मात्र या आधी सुद्धा बऱ्याच प्रकरणांमध्ये हेच प्रश्न आणि हीच उत्तर आपल्याला ऐकायला मिळालेली आहेत, त्यामुळे आणखी अशा किती दुर्घटना घडणार आणि हीच प्रश्न उत्तर आपल्याला ऐकायची आहेत याची काय म्हणावं याला कळत नाहीये. स्वाती, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या संवादासाठी.